राज्यामध्ये अपहरणाच्या घटना दिवसेंदिवस वाढताना आपल्याला दिसतात. विधानसभेमध्ये दस्तुरखुद्द राज्याच्या गृहमंत्र्यांनी 25,000 महिला मुली अद्यापही राज्यातल्या गायब आहे असा धक्कादायक आकडा त्या ठिकाणी दिलाय. कुठेही अपहरणाच्या केसेस कमी होताना दिसत नाहीत. परवा नाशिकमध्ये एकाच दिवशी 4 मुलींचं अपहरण झालं तर 5व्या मुलीला अपहरणाचा प्रयत्न केला गेला. एवढंच नाही, बार्शीमध्ये 12 वर्षाची शाळकरी मुलगी, तिला त्या ठिकाणी 15 वर्षाची साक्षी इंगोले, शाळेमध्ये गेलेली मुलगी, तिचं त्या ठिकाणी अपहरण झालंय. पुण्यामध्ये प्रशांत आणि नीता कुलकर्णी हे दोघंही दिव्यांग आहेत, त्यांना डोळ्यांनी दिसत नाही, आणि त्यांची 12 वर्षाची मुलगी जुई कुलकर्णी हिचं त्या ठिकाणी अपहरण झालंय. जवळपास 8 दिवस झाले विमाननगर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे, अजून त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीची प्रगती दिसत नाही. विमाननगर पोलीस स्टेशन ज्या डीसीपी झोन मध्ये येतं त्या डीसीपी झोनची जागा रिक्त आहे. शेजारी असलेल्या नम्रता पाटील ज्या शेजारच्या झोनच्या डीसीपी आहे त्यांच्याकडे त्याचा ऍडिशनल चार्ज आहे. एवढंच नाही, आज सकाळी 10:15 बाणेर सारख्या गजबजीच्या ठिकाणी पुण्यातल्या 4 वर्षाच्या स्वर्णम जाधव या मुलाचं अपहरण त्या ठिकाणी करण्यात आलंय. डे केअर सेंटरला जाणारा स्वर्णम, त्याला जो माणूस नेणारा होता त्या ठिकाणी एक हेल्मेटधारी माणूस आला आणि हाताला झटका देऊन स्वर्णमला घेऊन गेला. ही घटना दिवसा घडलेली आहे, पुणे शहरामध्ये घडलेली आहे. विशेष म्हणजे बाणेर बालेवाडीचे वाहतूक पोलिसांचे ट्रॅफिकचे जे सीसीटीव्ही आहेत ते सुद्धा बंद असल्याची धक्कादायक माहिती त्या ठिकाणी समोर आलेली आहे. एवढंच नाही, मंजरमध्ये ऊसतोड कामगारांचा मुलगा 15 वर्षाचा उमेश सानप याचं सुद्धा त्या ठिकाणी अपहरण झालंय. अपहरणाच्या घटना दिवसेंदिवस वाढताना दिसतात. या मायबापांनी जायचं कुणाकडे, कुणाकडे फिर्याद मांडायची, 20-20 दिवस होऊन सुद्धा त्यांच्या मुलांचा त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचा पत्ता लागत नाहीये. पोलिसांचा आधार वाटत नाही तर गुंडांचा धाक वाढत चाललाय राज्यामध्ये, असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. अपहरणाच्या केसेस वाढत आहेत आणि सरकार मात्र डोळ्यावरती पट्टी बांधून बसलेलं आहे.